हेलो, नमस्कार मैडम। नमस्कार। 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा श्रोते हो। मी रेडिओ मैत्रीण स्नेहल आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे एक विशेष कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आपण गेली बरेच दिवस झालं कोरोना या आजारासंदर्भात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बातचीत करत आहोत। आज असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे। कोरोना हेल्पलाईन बारामतीच्या सदस्या आणि आयुष हेल्थ क्लबच्या संस्थापिका सौ संगीता काकडे आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याशी फिटनेस इन लॉकडाऊन या विषयावर बातचीत करणार आहोत। सुरुवातीला मॅडम, आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी आपले मनापासून स्वागत करते। नमस्कार। नमस्कार नमस्कार स्नेहल, मी पण मनापासून आपल्या सगळ्यांची आभारी आहे। आपण मला वसुंधरा वाहिनीवर आमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली। थँक्यू। हां श्रोते हो, मी मॅडमचा परिचय आपणास सुरुवातीला करून देते। 2008 मध्ये आयुष हेल्थ क्लब आणि वेलनेस सेंटर मॅडमनी सुरू केलेलं आहे। आता त्याला 12 वर्ष पूर्ण होत आहेत, पूर्ण झालेली आहेत। यासाठी त्यांनी जिम इन्स्ट्रक्टर, एरोबिक्स, योगा ट्रेनर आणि डायटिशियनचा कोर्स पूर्ण केलेला आहे। या हेल्थ क्लबच्या माध्यमातून कित्येकांना व्याधीमुक्त करण्याबरोबरच आयुष्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। याबरोबरच मधुरांगणचे व्यासपीठ 5 वर्ष समर्थपणे त्यांनी सांभाळलेले आहे। त्यानंतर आयुष द क्वीन्स या ग्रुपची महिलांना त्यांच्या कलागुणांचं आणि हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारा हा ग्रुप त्यांनी स्थापन केलेला आहे। याबरोबरच बारामती क्वीन, मास्टर शेफ क्वीन असे नावाजलेले शो करून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे। यासोबतच मुलींना मासिक पाळीतील स्वच्छता, सुरक्षा, पॅडची योग्य विल्हेवाट या संदर्भात देखील मॅडम मार्गदर्शन करतात। तसेच निर्मल रक्षा अभियान बारामतीसाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून देखील मॅडम कार्यरत आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनमुक्ती, डिप्रेशन, वैयक्तिक प्रॉब्लेम्स या संदर्भात काउन्सिलिंग अर्थात समुपदेशन देखील मॅडम करत आहेत। सेक्शुअल हॅरॅसमेंटसाठी पोस्ट कमिटीवर सुद्धा त्या कार्यरत आहेत कॉर्पोरेट कंपनीसाठी। याबरोबरच भगिनी मंडळ बारामती या ठिकाणी 3 वेळा अध्यक्षपदाचा कार्यभार मॅडमनी सांभाळलेला आहे आणि आता भगिनी मंडळाच्या विश्वस्त म्हणून देखील त्या कार्यरत आहेत। या सोबतच काही मानसन्मान आणि पुरस्कारांनी देखील मॅडमला सन्मानित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य पातळीवरचा राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार सोलापूर या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे। या वर्षीचा राजमाता जिजाऊ आदर्श पालक पुरस्कार शारदाबाई पवार महाविद्यालय आणि फिनिक्स मेंटर्स यांच्यातर्फे देखील त्यांना देण्यात आलेला आहे। तर असं हे आगळं वेगळं नावाजलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे। पुनश्च एकदा मॅडम आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीकडून आपलं मनापासून स्वागत। नमस्कार। नमस्कार श्रोते, हा होता मॅडमचा परिचय। मॅडम, आता फिटनेस इन लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊनच्या या काळामध्ये आपल्या शरीराची आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या विषयावर आज आपण आम्हाला मार्गदर्शन करणार आहात। माझा प्रश्न आपण असाच आहे की आपण आयुष हेल्थ क्लब आणि वेलनेस सेंटर सुरू केलेलं आहे, तर सुरुवातीला या संदर्भात थोडीशी माहिती आपण द्यावीत। खरं तर आयुष हेल्थ क्लब आणि वेलनेस सेंटर सुरू करण्यामागे माझी प्रेरणा मी स्वतःच आहे। कारण माझ्या दुसऱ्या डिलिव्हरी नंतर माझं वेट खूप पुट ऑन झालं, जवळजवळ 90 किलोच्या वर गेलं आणि ऍज युजल वेट वाढलं की ओबेसिटीचे जे प्रॉब्लेम्स असतात जसे की अस्थमा किंवा बीपी अशा रोगांनी मला साधारण पिशीतच गाठायला सुरुवात केली आणि माझी स्ट्रेंथ टोटली कमी झाली। मग ते गोळ्या, औषधं किंवा तो स्प्रे घेणं ह्यासारख्या गोष्टी माझ्या आयुष्यात यायला लागल्या आणि मला एक नैराश्य आलं एक प्रकारचं। आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की या सगळ्यांच्या मागे फक्त वजन कमी करणं हा एकच उपाय आहे। तू जर वजन कमी केलंस तर सगळ्या गोळ्या आणि सगळ्या व्याधीतून तुझी मुक्तता होईल। हा साधारण काळ होता 2005 चा। तर त्यावेळी बारामतीत जिमचं एवढं प्रस्थान होतं आणि साधारण जिमकडे लोक एक काय म्हणतो आपण की एक ऐहिक गोष्ट म्हणून बघत होते, आवश्यक गोष्ट ही राहिली नव्हती तेव्हा की रिकामटेकड्या लोकांचं किंवा पैसेवाल्यांचं जिम हे काम आहे, घरी काय कमी काम असतात का व्यायाम व्हायला वगैरे, तर असं ते प्रकार होता। त्यामुळे मग मला ह्या ट्रीटमेंटसाठी पुण्याला जावं लागलं। मी तिथे जिम जॉईन केली आणि आठवड्यातले 3 दिवस पुण्यात आणि मग 3 दिवस बारामतीत असा माझा प्रवास सुरू झाला। अच्छा।
आणि हळूहळू मला रिझल्ट मिळत गेले, माझं वजन कमी व्हायला लागलं. आणि मग माझ्या मैत्रिणी मला विचारायचे की अगं तुझं वजन कसं कमी झालं, तर मला काही हे सांगता येत नव्हतं. कारण मी फक्त तिथे जात होते आणि माझ्या इन्स्ट्रक्टरनी किंवा माझ्या मॅडमनी जे सांगितलं तेवढंच मी करत होते आणि येत होते. त्यावेळी इतका दृष्टिकोन नव्हता की आपण ते आत्मसात करावं ज्ञान. पण जसं या मैत्रिणी विचारायला लागल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्या घरच्यांनी पाठिंबा दिल्यामुळे मी पुण्याला जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकते. पण सगळ्यांना हे शक्य नाही बारामती तू पुढे. त्यामुळे मग मी असं ठरवलं की का नाही मग आपण असंच करतोय, तर मग आपण एक 4 ते 5 दिवस पुण्यात राहायचं आणि 2 दिवस बारामतीत यायचं आणि हा पूर्ण कोर्सेस करायचा. मग मी जिथे केलं ते स्टेटस हेल्थ क्लब, डॉक्टर सुमेधा भोसले म्हणून माझ्या मॅडम आहेत, त्या अक्षरशः म्हणजे एरोबिक्ससाठी त्या अमेरिकन कौन्सिल बोर्डच्या एरोबिक मंडळावर पण आहेत, इतकं त्यांचं याच्यातलं ज्ञान उत्तम आहे. तर मी त्यांच्याकडे योगा इन्स्ट्रक्टर प्लस एरोबिक्स ट्रेनर प्लस जिम ट्रेनर असा कोर्स, मग मी 1 वर्षाचा कोर्स त्यांच्याकडे 9 महिन्यात पूर्ण केला. आणि मला खूप आनंद वाटला की मग मी इथे येऊन माझ्या मैत्रिणींना त्याबद्दल सांगू शकले अथॉरिटिकली. कारण असं सांगणं आणि ज्ञान घेऊन सांगणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. किंवा अर्धवट ज्ञान असतं तर अर्धवट वैद्य काही कामाचं नाही म्हणतात तशासारखं आहे ते. त्यामुळे मग पूर्ण ज्ञान घेऊन मग मी हा ह्याच्यात उतरले. आणि एक असं झालं की आमची इथे एमआयडीसी एक कमर्शियल प्लॉट होता छोटासा, आणि माझे मिस्टर म्हणत होते की आपण तिथे काहीतरी हॉटेल किंवा काहीतरी सुरू करूयात. मग माझ्या डोक्यात आलं की हे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, तर ते ज्ञान द्यायला योग्य जागा आणि योग्य सर्कमस्टान्सेस पण पाहिजे, तरच आपण ते देऊ शकू. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की आपण एक हेल्थ क्लब काढूया, तर ते म्हणाले की कसं शक्य आहे, बारामतीत काही इतकी पुढारलेली नाही की बायका येतील आणि चालू होऊ शकेल आपली लेडी जिम. मग तेव्हा मी ठरवलं की मी पुण्याला जात होते तर तिथे युनिसेक्स जिम होती माझी, आणि ऑब्व्हियसली सगळे एकत्र करत होते, लहान मोठे स्त्री पुरुष मुलं मुली सगळे, आणि कुठं कसलाही भेदभाव नव्हता. मग मी तेव्हा ठरवलं की मी माझी बारामतीतली पहिली जिम युनिसेक्स असेल. आपण डॉक्टरकडे जाताना भेदभाव करत नाही तो महिला आहे की पुरुष आहे, आपण शाळा कॉलेज शिकताना भेदभाव करत नाही शिक्षक लेडीज आहे की जेंट्स आहे. मग हे पण एक शिकवण्याचं शिक्षकाचंच काम होतं. म्हणून मग मी या क्षेत्रात उतरले आणि युनिसेक्स जिम सुरू केली आणि मला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळाला. आणि अक्षरशः सायंटिफिक रित्या मी ते प्रोग्राम्स डेव्हलप केले, ट्रेनर्स ठेवले स्वतः एकटीनी न करता. बारामतीत ट्रेनर ठेवणे हा ट्रेंड पहिल्यांदा मी जिम मध्ये सुरू केला. बारामतीत फक्त वेट ट्रेनिंग होतं, एरोबिक्स योगा त्याला जोडून आपण सुरू केला आणि आहारासंबंधी पण आपण मार्गदर्शन सुरू केलं आणि त्याचा ओव्हरऑल इफेक्ट खूप चांगला आला. आणि त्यानंतर आणि स्वतः मी उदाहरण असल्यामुळे मी कॉन्फिडेंटली सगळ्यांना ते सांगू शकत होते आणि त्यांना तसं ट्रीट करू शकत होते. तर हे आयुष्यमागची ही प्रेरणा आहे आणि मी खूप समाधानी आहे की फक्त वजन कमी करणे आणि वाढवणे यापुरतंच आयुष हेल्थ क्लब आणि वेलनेस सेंटर मर्यादित नाही, तर आम्ही स्पेशल पॉप्युलेशनच्या लोकांना जास्ती त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, जे पॅरालिसिसचे असतात किंवा ज्यांना फिजिओथेरपीची ट्रीटमेंट आवश्यक असते, किंवा आता फर्टिलिटीचे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत सध्या, की साध्या साध्या गोष्टींनी लोकांना मूल होण्यापासून वंचित राहतात. अगदी साधी गोष्ट असते की वजन वाढल्यामुळे ओव्हरीजवर फॅट जमा होतं आणि त्यामुळे तुम्ही कन्सिव्ह करू शकत नाही, तितकी छोटी गोष्ट, पण त्यासाठी तुम्ही देवधूप करता, गंडदोरे बांधता, डॉक्टरांकडे अमाप पैसा खर्च करता, पण एक थोडासा व्यायाम केला आणि एक्सरसाइज केला तर ही गोष्ट खूप सुकर होते. तर आणि बारामतीतले बरेच गायनेकोलॉजिस्ट सुद्धा आपल्या जिमला येत होत्या लेडीज, मग त्यांनी पण माझ्याकडे पेशंट्स पाठवायला सुरुवात केली आणि अतिशय उत्तम असे रिझल्ट आपण दिले. आणि एक विश्वासार्ह जिम म्हणून आपल्या जिमकडे बघितल्या जातं याचा मला खूप अभिमान आहे. आणि जिम हा मी व्यवसाय म्हणून कधी बघितला नाही, तर हे एक सेवा कार्य म्हणा समाज कार्य म्हणा माझ्याकडून समाजाप्रती एक उतराई होण्याची छोटीशी गोष्ट म्हणून मी संपूर्णपणे ह्यात झोकून दिलंय. निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे कार्य करत आहात, खूपच चांगल्या पद्धतीने याविषयीची माहिती आपण दिली. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपण असा आहे की सध्या संपूर्ण विश्वामध्येच कोरोनानं थैमान घातलेलं आहे आणि याला लॉकडाऊन करणं हा एकमेव पर्याय असल्यामुळं सध्या लॉकडाऊन आता चौथा लॉकडाऊनचा हा टप्पा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवर आपण सध्या कशा पद्धतीनं काम करत आहात? खरं सांगायचं झालं तर आता ह्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिम हा सगळ्यात हाय रिस्क फॅक्टर आहे, जिम आणि सलून. त्यामुळे मला असं वाटत नाही की लॉकडाऊन उठल्यावरही 1-2 महिने जिमला परमिशन मिळेल. पण मी तुम्हाला जसं सांगितलं की गेली 12 वर्ष मी या व्यवसायात आणि माझा जो कस्टमर आहे
हो सातत्याने माझे जुने लोक फार जास्ती आहेत या लोकांमध्ये, तर अच्छा। त्यांना एक जिमचा वर्कआउट पॅटर्न माहिती झालेला आहे तर आणि आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, वेळोवेळी मी त्याच्यावर मार्गदर्शन करत असते, वेगवेगळे आपल्या व्यायामासंबंधीच्या क्लिप्स डाउनलोड करत असते, आहारासंबंधीच्या आर्टिकल्स पोस्ट करत असते, आणि काही शंका आली तर ते लोक स्वतः फोन करून पण माझे गाईडलाईन्स घेतात, किंवा डाएट प्लॅन्स पण मी मोबाईलवर ज्यांनी मागतील त्यांना देत असते, त्यात अपडेट करत असते। तर अशा प्रकारे हे काम चालू आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक जण म्हणजे जो जिमशी रिलेटेड आहे तो घरी बसणं शक्यच नाही, तो त्यातले थोडा तरी वेळ स्वतःसाठी देणार, कारण त्याला माहिती आहे या स्टेजला येण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतलेत आणि ह्या थोड्या एक दोन महिन्यांसाठी ते कष्ट वाया जाणार नाहीत। तर खूप चांगला असा रिस्पॉन्स आहे आणि सातत्याने सगळे संपर्कात असतात आणि आम्ही सातत्याने मार्गदर्शन पण करत असतो। अच्छा, नक्कीच लॉकडाऊन असून सुद्धा तुम्ही आपली सेवा देण्याचं काम हे चालू ठेवलेलंच आहे, निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने याविषयीची देखील आपण माहिती दिली। मॅडम, सध्या लॉकडाऊन असल्यामुळं आहार आणि व्यायामाचं नियोजन संतुलन त्याचं बिघडत चाललेलं आहे, असल्यामुळं दिवसभर आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांना वेळ देता येतो आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या पदार्थ असतील किंवा रेसिपीज असतील किंवा मग त्याच्यामुळे तोंडावर ताबा हा राहत नाही झालेला आहे, तर अशा पार्श्वभूमीवर किंवा या संदर्भात आपण आमच्या श्रोत्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? खरंच आहे, तू म्हणते स्नेहल ते अगदी खरंय, आणि सगळ्यात तुला सांगायची गंमत अशी की बाजार भरायला जाताना सहज त्याला दुकानदाराला म्हटलं बेकिंग पावडर आणि कोको पावडर आहे का, तर तो म्हणाला मॅडम माहिती नाही, पण लॉकडाऊन झाल्यापासून मैदा, बेकिंग पावडर आणि कोको पावडर ह्या गोष्टींना अतिशय मागणी आहे आणि सध्या अजिबात स्टोअरमध्ये ते उपलब्ध नाही आहे। मग मला गंमत वाटते की आपण जी पोळी भाजी खाणारी लोक होतो ते एकदम अचानक बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मैदा आणि कोको पावडर संपणार इतपत आपण काय करतोय। मग रोज व्हॉट्सअप ग्रुपवर वेगवेगळे केकचे येतात पिक्चर्स, अमकं बनवलं तमकं बनवलं, अतिशय छान वाटतं बघायला की चला क्रिएटिव्ह काहीतरी करतायत, शिकतायत, नवीन करून बघतायत। पण माझी एक विनंती असेल या भगिनींना की हे करून बघताना जर केक तुम्ही मैद्याचा करत असेल तर तो गव्हाचा करा, काही प्रॉब्लेम नाहीये, चवीत फारसा फरक पडत नाहीये। मग त्या आपण विकत आणतो त्याला आपल्याला पर्याय नसतो, पण जेव्हा तुम्ही घरी करताय तेव्हा मुलांच्या दृष्टीने, आपल्या घरच्यांच्या दृष्टीने थोडस त्यात पौष्टिकता आणायचा प्रयत्न केला, जास्ती मूल्य त्याला देण्याचा प्रयत्न केला तर ते निश्चित स्वागतार्ह असणार आहे। तर थोड्या रेसिपीज बनवताना जास्ती कमीत कमी तेलाचा वापर, जास्तीत जास्त त्याच्यात आहार मूल्य वाढतील कसे, प्रोटीन जास्ती कसं जाईल, फायबर कसं जास्ती जाईल, खनिज मूल्य कशी जातील ह्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, किंवा आता सध्या फळं इतकी ताजी छान सुंदर येत आहेत तर ते ताजी फळं दिले की ते फ्रुक्टोज कसं पोटात जाईल ह्याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, आणि आता मुलं तुमच्या ताब्यात आहेत, तुम्ही म्हणू शकत नाही की मुलं 8 तास बाहेर आहेत, ट्युशनला बाहेर आहेत, अमक्याला बाहेर आहेत, ती जर तुमच्या नजरेसमोर आहे तर हा अतिशय उत्तम काळ आहे की आणि असं म्हणतात की मुलं पालकांकडनं शिकत असतात, मुलांचा पहिला हिरो त्यांचा पप्पा असतो आणि पहिली हिरोईन त्यांची मुलं आई असते, तर तुम्ही जे आचरणात आणाल तेच मुलं फॉलो करणार आहेत। तर थोडंसं रुटीन तुम्ही ठेवा की आता सुट्टी आहे म्हणून तुम्ही 8 वाजता उठण्यापेक्षा जर थोडं 6:30 उठलात, मुलांनाही उठवलं, स्वतःबरोबर फ्रेश करून तुम्ही त्यांना एक्सरसाइजला तुम्ही स्वतः करता म्हणलं ते पण करणार तुमच्यासोबत, अगदी काही जरुरी नाही की आता तुम्ही म्हणाल की जिमला जाणं शक्य नाही, बारी बारी एक्सरसाइज नका करू, सगळीकडे तुम्हाला युट्यूब उपलब्ध आहे, योगासनं तुम्ही बघू शकतात, त्याच्यावर छोटी छोटी आसनं करू शकतात, अगदी स्ट्रेचिंग करू शकतात, नाही काही स्पॉट जॉगिंग करू शकता, तुमच्या घरात पायरे असतील तर वर पायऱ्या चढणं उतरणं हा सुद्धा अतिशय सुंदर कार्डिओचा एक्सरसाइज आहे की ज्या तुमचा दमश्वास क्षमता वाढते खूप चांगली। घरात तुमच्या बाग असेल बागेत काम करा, असेही आता कामगार मिळत नाहीयेत तुम्हाला, हा अतिशय सुंदर असा एक्सरसाइज आहे की ज्यातनं तुम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा इंटेक होऊ शकतो, तुमच्या सगळ्या ईच अँड एव्हरी मसलला व्यायाम होऊ शकतो, तुमची इलास्टिसिटी वाढू शकते आणि शक्य असेल तिथे तुम्ही चालू शकता, जरुरी नाही की तुम्हाला मोठं पटांगण हवंय किंवा काय, अगदी एक रूम ठरवली आणि त्या रूम मध्ये सुद्धा तुम्ही ठरवलं की मी 50 फेऱ्या मारीन तरी हरकत नाहीये, फक्त एकच आहे की तुम्ही मनातून काहीतरी ठरवायला हवं। जसं की आम्ही म्हणतो की आमच्या भाषेत की आमचे 3 फॅक्टर्स आहेत एक्सरसाइजचे, की जे तुम्हाला काय वाढवतात तर तुमच्यात कॉम्पिटन्स वाढवतात, तुमचा कॉन्फिडन्स वाढवतात, तुमच्यासाठी मोटिवेशन असतं। तर कॉम्पिटन्स म्हणजे तुमची क्षमता, जे तुम्ही करणार त्याच्याने तुमची क्षमता वाढत जाते, ह्यात आपले वॉर्मअप एक्सरसाइज येतात, स्ट्रेंथ ट्रेनिंग येतं की ज्याच्यामुळे मोठा आपला मसल ग्रुप असतो, मेजर मसल ग्रुप ज्याला आम्ही म्हणतो तो तुम्ही जास्ती ऍक्टिव्ह करू शकता, आणि मग हळूहळू तुम्ही बाकीचे एक्सरसाइज करत सगळ्या मसल ग्रुपला पूर्णपणे मोटिवेट करू शकता।
आणि मग नंतर कूल डाऊन जे स्ट्रेचिंग असतात त्यांची की तुमची इलॅस्टिसिटी फ्लेक्सिबिलिटी इतकी छान वाढते की तुमची रोजची कामं सहज होतात. आता बाई नाही आहे घरात कामाला, पण मला नाही वाटत कुठली महिला म्हणत असेल की मी थकले बाई कामाने वगैरे. इतके ते सगळेजण फ्रेश असतात. ही फ्रेशनेस कुठून येतो? तर तुम्ही काम केलं की तुमची क्षमता वाढते, तुमच्यातलं मोटिवेशन वाढतं आणि खूप छान प्रकारे तुम्ही स्वतःला डायव्हर्ट करू शकता ह्या सगळ्यांमधनं पण ऊर्जा घेण्यासाठी. फक्त ती तुम्हाला घेता आली पाहिजे. तर महत्वाचं असं आहे की एक्सरसाइजनी तुमचे अतिशय छान असे हे फॅक्टर्स वाढतात. आणि मी एकच म्हणेन की मोटिवेशनसाठी नॉलेज महत्वाचं आहे. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये कशी म्हणे की नॉलेज डिटरमाइन्स द गोल अँड गोल डिटरमाइन्स द मोटिवेशन, तर असं आहे. तर हे डिटर्मिनेशन खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे नॉलेज नसेल तर आज तुमच्या हातात सगळे गॅझेट्स आहेत, ई गॅझेट्स आहेत. तुम्ही सगळे कुठेही सर्च करू शकता आणि अतिशय उत्तम नॉलेज मिळवून ते अंमलात पण आणू शकता. तर नुसत्याच माझ्या मते तुम्ही पिक्चर्स बघणं किंवा सिरियल्स बघणं हरकत नाही, एंटरटेनमेंट खूप महत्वाची आहे, पण ह्याच्यातला एक तास जर फक्त तुम्ही तुमच्या नॉलेजसाठी ठेवला आणि मुलांनाही तसं तुम्ही प्रेरणा दिली की मुलांना आज तुम्ही किशोरचं मासिक वाचा किंवा मुलांना आज ते जुने डाउनलोड केलेले आहेत बाल साहित्य मंडळाने सगळं डाउनलोड केलेली आहेत जी तुम्ही वाचू शकता. गंगा डॉट कॉम म्हणून आपले एक आहे त्याच्यावर तुम्ही ऐकू शकता. म्हणजे स्टोरी वाचायचंही कष्ट नाही आहेत तुम्हाला, जस्ट इयरप्लग अडकवायचे आणि ऐकायचं. फक्त एवढंच आहे की तुम्ही स्वतःला कसं डिटरमाईन करता. आणि माझं एक असं म्हणणं आहे की तुमचे जे गोल आहेत ना ते तुम्ही लिहून काढावे कागदावर, कारण जे नुसते ठरवतो ना ते हवेत विरून जातं. बरोबर. आणि परत एकदा तुला सांगे, इंग्लिश मध्ये असं म्हणतात की अनरिटन गोल इज अ विश अँड अ रिटन गोल इज अ कॉन्ट्रॅक्ट. मग हा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला केला पाहिजे. नुसती ती विश असून उपयोग नाही आहे, ती अंमलात आली पाहिजे, तरच तुम्हाला फ्रुटफुल मिळणार आहे पुढे. आणि थोडं लॉकडाऊन मध्ये असं म्हणशील तर प्रत्येक वेळी कुकिंग किंवा कामं ह्यातनं थोडासा वेळ काढून आपला जर छंद जोपासला, तुम्हाला कुठलं इन्स्ट्रुमेंट येत असेल ते तुम्ही वाजवलं, तुम्हाला गाणं, आता सध्या मोबाईलवर कराओके उपलब्ध आहे, जरुरी नाही तुम्हाला काही हवंय जस्ट इयरप्लग घाला आणि त्याच्या सुरात सुरू मिसळ ऐकायला कोणी नाही. तुमचा तुम्ही आनंद घ्या, बेसूर गा, कसंही गा, पण एक तुमचा आनंद, तुम्हाला आत्मिक समाधान जे मिळतं ते खूप महत्वाचं आहे. आणि ते तुम्हाला ह्याच्यातनं मानसिक शांती देऊ शकेल. आणि मला वाटतं जेव्हा मानसिक शांती मिळते तेव्हा तुमची आपोआप शारीरिक क्षमता वाढते आणि कुठल्याही कामाचा लोड किंवा कुठलंही डिप्रेशन तुमच्या जवळपास पण फिरकू शकणार नाही असं मला वाटतं. निश्चित, खूपच चांगल्या पद्धतीनं या विषया संदर्भात आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आहाराचं आणि व्यायामाचं आपलं नियोजन आपण कशा पद्धतीनं राखलं पाहिजेत आणि घरच्या घरीच आपण छान अशा टिप्स देखील त्यांना दिलेल्या आहेत. निश्चितच आपले श्रोते याचा फायदा घेतील. मॅडम, यानंतरचा प्रश्न माझा आपण असा आहे की आपण डिप्रेशनचा तणावाचा उल्लेख केलात, तर सध्या लॉकडाऊन वाढतच चालल्यामुळं तणाव, चिंता किंवा डिप्रेशन, भीती असेल किंवा निराशा असेल यासारख्या समस्या सुद्धा भेडसावताना आपल्याला दिसत आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल? खरंच या समस्या केव्हा भेडसावतात की जेव्हा तुम्ही खूप विचार करता. मला असं वाटतं की माणसाने आजच्या काळात जगावं, खूप भविष्याचा विचार करून किंवा खूप भूतकाळात जाऊन, कारण भूतकाळात माझं जिम इतक्या चांगल्या पद्धतीने चालत होतं, आज बंद आहे आणि उद्या माहिती नाही ही जुनी लोक परत येतील की नाही. खरं तर मी पण ताणात आहे, नाही असं नाहीये, पण मी हे सगळं देवावर सोडून दिले. त्यांनी एक एक शक्ती अशी असते की जी तुम्हाला सातत्याने मोटिवेट करत असते आणि त्या शक्तीला तुम्ही शरण जाणं निश्चितच तुमच्या प्रत्येक चिंतेतून मुक्त होण्याचा मार्ग आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही फक्त माझं म्हणणे की आजची चिंता करा, कालची पण नको आणि उद्याची पण नको, कारण माहिती नाही उद्या आपण असू नसू. तर आज जो आहे तो माझा आहे आणि आजचे हे 24 तास आहेत ती मी आनंदाने आणि निश्चयाने जगणार आहे. तर या चिंतेतनं डिप्रेशन मधनं बाहेर येण्यासाठी मला असं वाटतं खूप छान छान पुस्तकं आहे जी वाचायची राहून गेली. खरं तर मी म्हणेल देवाचे आभार मानेल की हा वेळ मला दिलाय. पळण्याच्या रेसेत मी विसरून गेली होती की माझे काही छंद आहेत, माझ्या काही आवडी आहेत. तर एक लग्न झाल्यानंतर एक नवीन संसाराची जबाबदारी, नंतर मुलांची जबाबदारी, मग परत सगळं मार्गी लावणं, व्यवसायात उतरणं, व्यवसाय मार्गी लावणं, ह्या पळतानाच्या जगात मी विसरून गेले की माझे काही छंद आहेत, माझ्या काही आवडी आहेत किंवा मला काहीतरी करायला आवडतंय. तर हा अतिशय सुंदर वेळ दिलाय देवाने की मला आत्मपरीक्षण करायला मिळतंय. आणि ह्या आत्मपरीक्षणात मला असं वाटतंय की मी स्वतःला शोधायचा प्रयत्न करते, मला काय आवडेल ते वाचायचा प्रयत्न करते, मी सुद्धा करावके लावून गाणे म्हणतीये. म्हणजे मला भीती नाही की माझा आवाज ऐकून कुणी नावं ठेवेल, माझा मी आनंद लुटतीये. आणि अगदी सांगू तुला की थोडस आध्यात्मिक टच असणं खूप आवश्यक आहे.
खरंय. कारण जेव्हा तुम्ही निराश होता, जेव्हा तुमच्याजवळ सावरायला कुणी नसतं. आता तू बघतीयस की या लॉकडाऊनमुळे कितीतरी मुलं पुण्या मुंबईत अडकली आहे, जी विद्यार्थी दशेतली आहेत त्यांना परत येता आलं नाही, किंवा जे नोकरी निमित्ताने गेलेत आणि त्यांना कुटुंबात परत येता आलं नाही. तर ही अशी एक एकटी लोक राहतात. आणि मी तर वाचले की अशी मोठ्या मोठ्या ऑफिसरनी आत्महत्या केली एकटेपणाला कंटाळून, किंवा करोनाच्या भीतीने किंवा काय. तर मला असं वाटतं की अध्यात्म हा एकच आधार आहे की जो तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढू शकेल, तुम्हाला एक उत्स्फूर्त स्वतःची एक काय म्हणतात त्याला व्यासपीठ देऊ शकेल, किंवा स्वतःला धैर्य देण्याचं एक मनोधैर्य वाढवण्याचं एक साधन आहे. तर थोडीशी भक्ती करा, भगवंताला शरण द्या, थोडंसं नामस्मरण करा, थोडंसं वाचन करा, आणि अगदी जेव्हा तुम्ही खूप डिप्रेस असाल काय असाल, डोळे शांत मिटून बसा, ओंकार करा, एखादं तुम्हाला प्रार्थना येत असेल ती गुणगुणा. आणि अगदी काही होत नसेल ना तर जी पॉझिटिव्ह एनर्जी देणारी व्यक्ती आहे, साधारण आयुष्यात असं असतं की एखादी मैत्रीण, एखादं नातलग, एखादं जीवाभावाचं असं जे माणूस आहे तर ते तुमच्या खूप जवळचं असतं आणि तुम्हाला माहिती असतं की त्याच्या सहवासात गेल्यावर किंवा त्याच्याशी बोलल्यावर तुम्हाला आनंद मिळतो, किंवा तुम्ही चिंतामुक्त होता, किंवा तुम्ही तुमच्या व्यथा विसरून जाता. तर माझी कळकळीची विनंती असेल की रात्रीचे 12 वाजू दे 1 वाजू दे अशा व्यक्तीला तुम्ही जरूर फोन करा. बरोबर. आणि अगदी तुमच्या मनातलं सांगा, मनातलं सांगायचं नसेल तर सहज बोला, सहज केला रे आठवण आली म्हणून केला, आणि जे भरभरून बोलाल त्यातनं मला असं वाटतं की हे तुमचं डिप्रेशन दूर व्हायला खूप खूप मदत होईल. निश्चितच. खूपच चांगल्या पद्धतीनं या विषयीची माहिती दिली मॅडम. मी या संदर्भात एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छिते की सध्या आपण सुरुवातीच्या म्हणजे लॉकडाऊन पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा पशु पक्ष्यांचे आवाज आपल्याला येत होते, पण सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्वत्रच शांतता आहे आणि पहाटेपासूनच पक्ष्यांचे आपल्याला खूप छान असे आवाज ऐकायला मिळतात. खरंच. म्हणजे तुला एक सांगितलं असतं, विसरलं होतं किंवा ती गोष्ट आपल्याला माहिती. अगं किंबहुना विसरलंच होतो की रस्त्याने येणारे फक्त हॉर्नचे आवाज आणि जाग येत होती. माझ्या तर घरापुढे एमआयडीसीचा रस्ता आल्यामुळे मोठे मोठे कंटेनर्सचे आणि ट्रक्सच्या आवाजच्या हॉर्ननीच सकाळी जाग येत होती. ती आता सुंदर कोकिळेच्या आवाजांनी आणि बाकीच्या पक्ष्यांनी जाग येते. साधारण असं वाटतं आपण महाबळेश्वरला तर नाही, इतकं सुंदर वातावरण सकाळचं असतं. अगदी अगदी बरोबर. खूपच छान पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं. आपली तणाव, चिंता, दडपण, भीती, डिप्रेशन यामधून बाहेर येण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा या ठिकाणी केलात. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून. मॅडम आता यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की आयुष हेल्थ क्लब सोबतच आपण महिलांना सुद्धा त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहात, काम करत आहात, तर याविषयी थोडीशी माहिती आमच्या श्रोत्यांना आपण द्यावी. अगदीच. काय झालं, मधुरंगांचं काम करत असताना बऱ्याच चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या होत्या, पण ते नंतर नंतर करणं मला शक्य झालं नाही. पण एक अशी जाणीव होती की काहीतरी आपल्यासारख्या महिलांना करणं आवश्यक आहे की ज्या स्वतःहून पुढे येत नाहीत पण त्यांच्याकडे कलागुणांचा खजिना आहे आणि त्या निश्चितच समाजाला खूप काही चांगलं देऊ शकतात. तर अशा महिलांमधल्या कलागुणांना जागृत करण्यासाठी, त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं म्हणून मी आयुष द क्वीन्स ग्रुप नावाने एक महिलांचा ग्रुप स्थापन केला. खूप अतिशय छान प्रतिसाद त्याला मिळाला होता. मला 300-350 महिला त्याच्या सभासद होत्या आणि त्यावेळी पहिल्यांदा असा उपक्रम आपण राबवला की बारामती क्वीन्स ही आपण स्पर्धा घेतली. मग ह्या स्पर्धेत आपण असं केलं की आपण फक्त हे विवाहित स्त्रियांसाठी ही स्पर्धा ठेवली. कारण मिस पुणे, मिस बॉम्बे, मिस इंडिया या तर होतच असतात आणि त्या मिस असतात, त्यामुळे त्यांना घरादाराची जबाबदारी नसते, स्वतःचं टॅलेंट जोपासणं, स्वतःकडे लक्ष देणं आणि स्वतःवर वेळ घालवणं ह्यासाठी वेळ असतो. पण जी माझी गृहिणी आहे, जी माझी विवाहित महिला आहे, तिला साधारण घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, नवऱ्याची, सासू सासरे एकत्र कुटुंब असेल तर ह्या सगळ्यांची जबाबदारी निभावून आपल्या कलागुणांना वाव द्यायचंय. म्हणून मग असं ठरवलं की मिसेस बारामती करताना आम्ही सौंदर्य ही गोष्ट बाजूला ठेवली आणि हा इट्स अ टॅलेंट शो. मग आपण टॅलेंटला त्याच्यात जास्ती वाव दिला की म्हणजे मग त्यात आपण नुसतं सौंदर्यावर पॉइंट न ठेवता आपण त्यांच्यातल्या कलागुणांना, तुम्हाला जे काही येतं ते तुम्ही टॅलेंट दाखवा, तुम्ही तुमच्यातली कला तिथे दाखवा, तुमचं बोलणं, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं कॉन्फिडन्स ह्यावर आपण जास्ती भर दिला. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आपण ह्या महिला अशाच उतरवल्या नाही तर एक महिना आधी ह्या सगळ्यांना प्रॉपर ट्रेनिंग आपण दिलं. त्यासाठी मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटेल की मिस बेंगलोर आणि आपली बारामतीची अगदी आवडती सगळ्यांची नेहा कोकरे, तिने मला अतिशय वेळ दिला आणि ह्या मुलींना कॅटवॉक शिकवलं. म्हणजे ज्या बायका समोर घराच्या बाहेर चालताना सुद्धा अडखळतात त्या इतक्या कॉन्फिडेंटली वन पीस घालून रॅम्पवर वॉक करत होत्या, बघताना सुद्धा डोळ्याचं पारणं फिटलं.
खूप इतकं छान छान. वाटलं. आणि खूप छान माझी मैत्रीण रुबी खत्री म्हणून तिने पूर्ण मेकअपची जबाबदारी घेतली, म्हणजे फुल प्रोफेशनली आपण ह्या लोकांना स्टेजवर उतरवलं. आणि ह्याच्या आपण ह्याच्यासाठी जज म्हणून जे बोलवले होते ते खूप मोठे मोठे आर्टिस्ट आपण दिल्लीवरून आणि मुंबईवरून बोलवले होते की जे हे स्टेज शो अरेंज करतात, मिस पुणे, मिस वगैरे असं, मिस मुंबई वगैरे, तर त्या लोकांना आपण जज म्हणून बोलवलं होतं. अमृता सुभाष जज होती आपल्या ह्याची पहिल्या शोची. आणि अतिशय छान दोन शो आपण केले. आणि पहिला मी बारामती पुरता मर्यादित होता आणि दुसरा जो केला तो आपण पूर्ण संपूर्ण ह्याच्यात केला, पूर्ण जिल्हा वाईज केला. तर त्यात बऱ्यापैकी म्हणजे तालुके सगळे इन्क्लूड झालेले होते, इंटर तालुका म्हटलंच तरी चालेल त्याच्यासाठी असं. तर बऱ्यापैकी आपण मग त्याच्यात इंदापूरचे होते, दौंड होते, फलटण होतं, म्हणजे अशा आजूबाजूच्या परिसरातनं, पुरंदर होतं, अशा आजूबाजूच्या परिसरातनं पण महिला आल्या होत्या. आणि हा अतिशय बारामतीकरांसाठी अभिमानाचा क्षण होता असं मला वाटतं. आणि आपण जी बारामती मास्टर शेफ कॉम्पिटिशन घेतली त्यासाठी जज म्हणून स्वतः विष्णू मनोहर आले होते आणि त्यांनी कम्प्लीट 3 दिवस इथे बारामतीत राहून ह्या महिलांचं जजिंग केलं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना वेगवेगळ्या रेसिपी शिकवल्या. आणि यातल्या विनर लोकांना त्यांनी मेजवानीमध्ये स्वतःच्या जो त्यांचा टीव्ही शो आहे तर त्यात त्यांनी ह्या महिलांना संधी दिली आणि ह्या महिला तिथे जाऊन स्वतःची कला दाखवू शकल्या, रेसिपीज दाखवू शकल्या. तर मला असं वाटतं की हा खूप मोठा प्लॅटफॉर्म होता बारामती बाहेर जाऊन स्वतःचा. आणि ह्या मिसेस बारामती मधून सिलेक्ट झालेल्या महिला सुद्धा मिसेस पुणेसाठी सुद्धा माझ्या महिला गेल्या होत्या, ह्याच्यातनं ज्या सिलेक्ट झाल्या होत्या त्या. तर तोही एक अतिशय नम्रता सुभेदार होती आणि आय थिंक हिमगौरी होती बहुतेक. तर हे लोक पुण्यातल्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा उतरल्या होत्या आणि तिथे सुद्धा त्यांना प्राइजेस मिळाले होते. तर हा कॉन्फिडन्स मला वाटतं इथे बेस पक्का झाल्यामुळे त्या एवढ्या मेट्रो सिटीतल्या कॉम्पिटिशनला तोंड देऊ शकल्या आणि प्राइज मिळवू शकल्या. तर ही खूप मोठी अचीवमेंट होती महिलांसाठी आणि अतिशय समाधान वाटतं यासाठी. मला माझ्या मैत्रिणींनी खूप सपोर्ट केला, कारण कुठलाही कार्यक्रम अरेंज करणं किंवा कार्य पार पाडणं ही काही एकटीची जबाबदारी नसते, तर माझ्या मैत्रिणींनी पण खूप सहकार्य केलं म्हणून हे सगळं करू शकले. आणि आयुष्यात मला असं वाटतं की पैसा कमवण्यापेक्षा मैत्री कमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती माझ्या आयुष्यात आहे, त्यामुळे मी खूप श्रीमंत समजते स्वतःला आणि ही श्रीमंती अशीच टिकून राहू ही भगवंत चरणी प्रार्थना. आणि त्यानंतर मला भगिनी मंडळाचं पण स्टेज उपलब्ध झालं, आदरणीय नंदाताई, मीनाताई शहा आणि सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी अतिशय मार्गदर्शन करून, आदरणीय सुनेत्राबेनी होत्या, हो, त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली भगिनी मंडळाचा पण कार्यभार सांभाळला आणि त्यात पण कार्यक्रम अरेंज करून पुढे जात आलं. बारामतीकर महिलांची ओळख झाली आणि एक असं दृढ असं नातं निर्माण झालं, कारण मी आहे नागपूरची आणि नागपूरवरून बारामती सारख्या अगदी रुरल एरियात येणं ही माझ्यासाठी खरं तर खूप चॅलेंजिंग गोष्ट होती. पण मला खूप छान वाटतंय की इथे जी प्रगती झाली ती कदाचित मेट्रो सिटीत झाली नसती, त्यामुळे बारामतीचे बारामतीकरांचेही मनापासून आभार. आणि आज त्या मंडळात एक सदस्य, एक काय सभासद म्हणून असतानी, परत अध्यक्ष म्हणून काम करतानी, म्हणजे हळू टप्प्याटप्प्याने सदस्य, सेक्रेटरी, अध्यक्ष, कार्यकारिणी आणि आज त्या सगळ्यांच्या अनुभवी लोकांच्या बरोबरीने बसून विश्वस्त म्हणून काम करताना सुद्धा खूप मोठा आनंद मिळतोय आणि खूप समाधान आहे. खूप सगळी चांगली लोक आहेत त्यामुळे खूप छान शिकायला मिळतंय. तर ही माझी जमेची बाजू आहे असं मला वाटतं. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण याविषयी माहिती दिली. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी म्हणता येईल की महिलांचं स्वप्न हे सत्यामध्ये साकारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात आणि ते प्रयत्न खऱ्या अर्थानं या कार्यक्रमांच्या माध्यमातून, या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण हे काम करत आहात. मॅडम, आता यानंतरचा माझा जो प्रश्न आपण असा आहे की सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपण बारामतीमध्ये कोरोना हेल्पलाईन बारामतीच्या सदस्य म्हणून देखील कार्यरत आहात, तर या हेल्पलाईन विषयी सुरुवातीला आम्हाला थोडी माहिती द्या. खरं तर हे हेल्पलाईन सुरू करण्याचं स्वप्न आदरणीय डॉक्टर सुजित अळसू सरांनी मला सांगितलं की आपण अशी अशी हेल्पलाईन सुरू करतो आहे आणि तुम्हाला काम करायला आवडेल का. हा तर माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण होता, कारण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आणि कोरोनाची परिस्थिती आल्यापासून आपण काहीतरी करायला हवं हे मनापासून वाटत होतं, पण काय करावं हे सुचत नव्हतं, कारण घराबाहेर जाणं शक्य नव्हतं. मग घरात राहून काय करू शकतो, तर ही अतिशय सुवर्ण संधी होती. मी लगेच हो म्हणून सांगितलं आणि हे कोरोना हेल्पलाईन सुरू करण्यात
आदरणीय आपले DYSP नारायण शिरगावकर सर आणि आदरणीय ॲडव्होकेट श्रीनिवास वायकर यांचाही खूप मोठा हात आहे. तर अडसूळ सर, वायकर सर आणि शिरगावकर सरांनी मिळून ही सुरू केलेली संस्था, साधारण एक 40 लोक मान्यवर आहेत सगळी बारामतीतली यात. आणि आम्ही साधारण असं आमचे एक ऍडव्हर्टाईज सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला केली, प्रदर्शित केली आणि त्यात सगळ्यांचे मोबाईल नंबर दिलेत की कुणाला काही अडचण असेल, अडचण इन द सेन्स की आता हे लॉकडाऊन आहे, काही काही लोक एकटे आहेत किंवा काही वयोवृद्ध लोक ज्यांची मुलं कुठे फॉरेनला आहेत किंवा कामानिमित्त बाहेर आहेत, तर अशा लोकांना मदत करणं, मग त्यात तुमचं घरपोच किराणा माल पोचवणं असू दे, फळभाज्या असू देत, अदरवाईज त्यांची काही औषधं अशी असतात की हे लोक BP डायबिटीसचे पेशंट असतात, हार्टचे पेशंट असतात, तर ज्यांची औषधं बारामतीत अव्हेलेबल होत नाहीत, मग ती आम्ही ह्या डॉक्टरांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून पुण्यावरनं मागवून देऊन त्यांना घरपोच करतो. कितीतरी लोक आपली आता जी मजूर लोक आहेत, कंपनी बंद असल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आहे, तर बारामती सायकल क्लब आणि बाकीच्या बऱ्याच संस्थांच्या माध्यमातून ह्या लोकांना जेवण पुरवलं जातं दोन्ही तिन्ही टाइमचं. 200-250 पोलीस इथे तैनात आहेत सिक्युरिटीसाठी सगळ्या बारामतीच्या, त्या सगळ्या लोकांना सकाळ संध्याकाळचं जेवण नाश्ता संपूर्ण क्लबतर्फे पुरवला जातो. तर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम करतो. त्याचबरोबर कुणाला काही मानसिक आधार हवा असेल, काही काउन्सिलिंग हवं असेल, किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात अतिशय काळजीस्तव किंवा अतिशय गरजेपोटी जर ट्रॅव्हल करावा लागत असेल, तर ह्या लोकांना पास मिळवून देणं, त्यांचं जर कारण यथायोग्य असेल तरच, तर त्यासाठी करणं, किंवा दुसऱ्या शहरात असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना काही मदत हवी असेल तर ती करणं, म्हणजे हे कोरोना हेल्पलाईन ही फक्त बारामती पुरती मर्यादित नसून जो कोणी आम्हाला फोन करतो तर त्यांना सुद्धा आपण मदत करतो. एक रिसेंट उदाहरण सांगेन, काल परवा घडलेलं, की सोलापूरचे एक डॉक्टर होते आणि ते स्वतः या रुग्णांना सेवा देता देता कोरोना योद्धा म्हणून हे सफर झाले आणि त्यांच्यामुळे त्यांच्या वडिलांना, आईला पण झाला, वडील तर त्यांचे त्यात मरण पावले पण आई पण त्यांची सिव्हिअर आजारी होती आणि सोलापूरमध्ये तितकीशी ट्रीटमेंट नव्हती. मग त्यांनी अडसूळ सरांना फोन करून विचारलं की काही होऊ शकेल का, तर सरांनी लगेच अजितदादांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं पास मिळवून देऊन ह्या सगळ्या लोकांना पुण्याला रुबी हॉलला आणि KM शिफ्ट केलं आणि आता त्यांना अतिशय उत्तम ट्रीटमेंट मिळतीये. तर हे आपले लोकनेते इतके आपल्या जवळचे आहेत, त्याच अजितदादा म्हण, साहेब म्हण, सुप्रियाताई म्हण, सुनेत्राबेनी म्हण, रोहितदादा, सुनंदाताई, कुणीही असू देत, कुणालाही फोन केला तर हे लोक जातीने लक्ष घालतात आणि तो मार्ग तडीस लावतात. तर हे बारामतीकरांचं भाग्य आहे की इतके चांगले नेते आपल्याला लाभलेले आहेत की जे दैनंदिन व्यवहारात आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा अगदी आपुलकीने मदत करतात, तर ही खूप मोठी गोष्ट आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळेच ही कोरोना हेल्पलाईनचं काम अतिशय सोपं झालेलं आहे आणि आम्ही आमच्या परीने शक्य तितकी सगळी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीनं याविषयीची देखील माहिती दिली की ही हेल्पलाईन सुरुवातीला कोरोनाच्या संदर्भात शंकांचं निरसन म्हणून सुरुवातीला सुरू केली होती, पण त्याचा व्याप नंतर इतका वाढत गेला की म्हणजे लोकांना ती आपल्या जवळची आणि आपल्या घरातली एक गोष्ट आहे असं वाटायला लागलं. म्हणजे आम्ही त्यांच्या इतकी जवळचे झालो की ते अगदी आपल्या आपल्या फॅमिली गोष्टी सुद्धा, फॅमिली मॅटर सुद्धा शेअर करू लागले आणि फॅमिली प्रॉब्लेम सुद्धा शेअर. अगदी तुला खोटं वाटेल पण आम्ही प्लंबर पुरवण्यापासून ते ऍक्वागार्ड रिपेअर करण्यापासून ते सिलेंडर खराब झाला म्हणून गॅस एजन्सीला फोन करण्यापासून सुद्धा सगळी कामं करतात आणि ह्या ग्रुपमध्ये सगळी मोठी लोक आहेत ज्यांचे सगळीकडे कॉन्टॅक्ट आहेत. तर मला अभिमान वाटतो सांगायचं की हे लोक हे आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता सगळ्या संपूर्ण बारामतीकरांसाठी हे ज्ञान खुलं करतायत, आपल्या ओळखी वाट देत आहेत. अगदी 2-4 दिवसापूर्वीचा तो फोन असं होता की आमच्या बाथरूममध्ये साप आलाय तर सर्पमित्र मिळेल का, सकाळी 6 तर सगळ्यांनी पटापट फोन नंबर देऊन सर्पमित्र बोलवून तो साप पकडून त्या लोकांचं हे केलं. तर इतके छोटे छोटे प्रॉब्लेम सुद्धा किती मोठे होऊ शकतात एखाद्या कुटुंबासाठी, तर त्यात सुद्धा ही कोरोना हेल्पलाईन मदत करते आणि मी ह्या हेल्पलाईनचा एक भाग असल्याचा मला निश्चित गर्व आहे. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीनं ही हेल्पलाईन काम करत आहे, याच्यासाठी डॉक्टर सुजित अडसूळ आहेत, त्याचबरोबर शिरगावकर साहेब आहेत, वायकर वकील आहेत, खूपच चांगल्या पद्धतीनं आपली टीम सुद्धा यासाठी कार्यरत आहे आणि वसुंधरा वाहिनी सुद्धा याचं मीडिया पार्टनर म्हणून काम करत आहे. अगदी अगदी तुमचे पण मनापासून आभार. खरं तर तुमच्यामुळेच आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचलो आहोत आणि
वसुंधरा वाहिनीचा एक खूप मोठा हात आहे जनजागृती करण्यात, ह्या लॉकडाऊनचं सगळं वातावरण सुसह्य करण्यात. कारण वेळोवेळी तुम्ही इतके छान छान प्रोग्राम्स देता, इतके छान छान माहिती देता की त्यामुळे निश्चितच खूप इम्प्रूव्ह होत आहे सगळं वातावरण. नक्कीच नक्कीच, चांगल्या पद्धतीनं याविषयी माहिती दिलीत आपण. मॅडम, यानंतर शेवटचा प्रश्न माझा आपण असा आहे की आपण आज श्रोत्यांना कोणता संदेश देऊ इच्छिता? खरं तर हा लॉकडाऊनचा काळ आहे, संदेश सगळ्यांप्रमाणे एकच असतो की घरी राहा, स्वस्त राहा आणि ह्या लॉकडाऊनला समर्थन करा आणि स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही घ्या. पण त्यात मी थोडंसं असं थोडंसं मी तुला जसं म्हटलं की एक आध्यात्मिक ओढ असावी आणि कुठेतरी आपल्याला तो आधार देत असतो, तर थोडंसं मी सांगू इच्छिन तुला की संत एकनाथांचा एक अभंग आहे, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. तर आपली काया हीच पंढरी आहे, पंढरपूरला जायची आवश्यकता नाही, हे भगवंताचं शरीर आहे, हे भगवंताची देण आहे. तर ही सांभाळणं हे तुमचं कर्तव्य आहे, हे सरकारचं कर्तव्य नाही आहे. तुमच्या शरीराला सांभाळणं किंवा तुम्हाला निरोगी ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ही भगवंताप्रती सेवा आहे. तुमच्या शरीरातला जो आत्मा आहे, जो ऊर्जेचा स्रोत आहे, तो साक्षात विठ्ठल आहे. त्याची सेवा करणं हीच खऱ्या अर्थाने आजच्या लॉकडाऊनची पूर्णपणे पाळणं असं मी म्हणेन. की कारण हेच तुम्हाला शिकवतं की काय करायचं आणि काय नाही. तर थोडंसं मी असं म्हणेन की ह्या संदर्भात की तुम्ही जर आत्मपरीक्षण केलं ह्या अभंगाचं किंवा हा अभंग जर मनोमन तुम्ही पूर्णपणे अर्थाने घेतला तर तुमचं जगणं खूप सोपं होऊन जाईल. तुम्ही आपले एकमेकांचे हेवे दावे विसरून जाल, संघर्ष विसरून जाल, तुमचे जे काही मिसअंडरस्टँडिंग होते ते विसरून जाल आणि तुमच्या सगळ्या नात्यांना योग्य मार्गाने नेण्यासाठी, तुमच्या सगळ्या संबंधांना, मित्रत्वाला योग्य दिशेला नेण्यासाठी हा काळ सुंदर आहे आणि तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करा, तुमच्या ज्ञानात भर घाला, तुमचे संबंध इम्प्रूव्ह करा आणि शक्य असेल तर समाजाप्रती आपलं छोटं का होईना, खारीचं का वाटा होईना, योगदान देण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी सांगू इच्छेन. कारण सगळीकडे असं म्हटलं जातं की एक शेर आहे, मला थोडासा आठवला असं की आग तो लगी है जला ही क्या है, आग तो लगी है जला ही क्या है, बच गया है तू तो और क्या चाहिए. आणि असं म्हणतात पुढे जाऊन की अपनी किस्मत पे मुकद्दर है यारो, हाथ की लकीरों में रखा क्या है ना. तर मग तुमच्या हाताच्या रेषांकडे बघून, भविष्य बघून तुम्ही जगण्यापेक्षा, कारण आता मी बघते की व्हॉट्सअपवर बरेच भविष्यवाले सांगतायत की अमकं होईल तमकं होईल, त्याच्याकडे बघण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी, सरकारच्या प्रयत्नांना यश देऊन या करोनाला हरवूया आणि आपलं जीवन सुकर सुसह्य करूया आणि इतरांना आनंद देऊया आणि आपणही आनंदित राहूया, एवढंच मी सांगू इच्छेन. निश्चितच चांगल्या पद्धतीनं हा संदेश आपण दिलात, हा संदेश आम्ही नक्कीच आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचू. श्रोते हो, आज आपल्यासोबत फिटनेस इन लॉकडाऊन या विषयावर आधारित बातचीत केलेली आहे आयुष हेल्थ क्लबच्या संस्थापिका आणि कोरोना हेल्पलाईन बारामतीच्या सदस्या सौ संगीता काकडे यांनी. मॅडम, खूप चांगल्या पद्धतीनं जे लॉकडाऊनच्या या पार्श्वभूमीवर आपल्या शरीराची कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती दिली, काही अनुभव आपण आमच्याशी शेअर केले त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी रेडिओ मैत्रीण स्नेहल कदम आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आणि तमाम रसिक श्रोत्यांच्या वतीनं आपणास शुभेच्छा देते. श्रोते हो, मॅडमनी सुद्धा आपल्याला घरी राहा, सुरक्षित राहा हा संदेश दिलेला आहे. वाहिनीच्या वतीनं सुद्धा आम्ही तुम्हाला हाच संदेश देऊ इच्छितो. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, मास्क वापरा, वेळोवेळी सॅनिटाईज करा, घरी राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. मॅडम, पुनश्च एकदा आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद स्नेहल, धन्यवाद वसुंधरा वाहिनीचे आणि तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू.